नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खमकर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती शिकणार आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे मी तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी घेऊन येत असतो. तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सर्वप्रथमच भेट देत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरायचं नाही. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवर मराठीमध्ये टेक्निकल, फंडामेंटल, बेसिक, फ्युचर ऑप्शन्स अशी सगळी माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगेल की याच्यामध्ये तुम्हाला आपण जी काही आज माहिती शेअर करणार आहे ती फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज साठी देत आहे. या माहितीचा कोणताही अर्थ टिप्स अथवा रिकमेंडेशन देणे असं होत नाही किंवा खरेदी विक्रीचा हा सल्ला नसेल. ओके, तर मित्रांनो आपण खूप साऱ्या वेळेला पाहतो की एखादा शेअर्स खरेदी करत असताना आपल्याला खूप सारा कन्सर्न येत असतो. म्हणजे आजचा शेअर खरेदी करायचा किंवा नाही करायचा, किंवा म्हणजे बाय करू किंवा सेल करू. ओके, आता याच्यावेळी हे कन्फ्युजन दूर होण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की एका मिनिटामध्ये, नक्की मित्रांनो तुम्ही बरोबर वाचलं की एका मिनिटामध्ये आपण बाय ऑर सेल कसं करू शकतो, कसं ठरवायचं एका मिनिटामध्ये. ओके, तर यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला ऐकायचा आहे, कारण याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी तुम्ही नवीन नवीन शिकणार आहात. ओके, तर मित्रांनो चला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळी कोणताही शेअर्स एखादा आपण बघतो की मला एका मिनिटात ठरवायचे, तर याच्यासाठी थोडं बेसिक गोष्टी समजणं गरजेचं आहे. त्या जर माहीत नसतील तर थोड्या समजून घ्या. यासाठी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काही लिंक दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला अर्थातच सांगणार एक जो बोलतो आपण की इंडिकेटर्समध्ये दोन प्रकारचे टाईप्स असतात. एक असतो लीडिंग इंडिकेटर, एक असतो लॅगिंग इंडिकेटर. तर आता मी एक लीडिंग इंडिकेटर बद्दल माहिती देणार आहे. अर्थातच तो इंडिकेटर आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ओके, यालाच आपण RSI असं बोलतो. आता हा RSI वापरून आपण कसं क्विक मध्ये ठरवायचं हे आपण अगदी पाहणार आहे. तुम्हाला काही उदाहरणं पण देणार आहे. नक्कीच तुम्हीही सराव करायचा आहे या गोष्टींसाठी. आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की ज्यांना RSI म्हणजे काहीच माहीत नाही त्यांना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली RSI बाबतची किंवा वर जे कार्ड आलेलं आहे त्या कार्डवर क्लिक करा आणि सर्वप्रथम RSI काय असतो हे समजून घ्या. जेणेकरून ह्या गोष्टी जर समजल्या तर पटकन तुम्हाला डिसिजन घेता येणार आहे, किंवा तुम्हाला काहीच माहिती नाही तरी तुम्हाला ह्या डिसिजन घेणं सोपं होईल. फक्त थोड्या बेसिक गोष्टी क्लिअर करून घ्या. ओके, तर व्हिडिओला पुढे जाऊ. मित्रांनो, RSI काय आहे? RSI हा थोडक्यात सांगायला गेलं तर हा एक रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असं बोललं जातं. हा एक लीडिंग इंडिकेटर आहे. हा एखाद्या स्टॉकची स्ट्रेंथ किती आहे ते दाखवायचं काम करतो. आता RSIचं जर तुम्ही बघायला गेला कॅल्क्युलेशन तर चार्टवर ज्याप्रमाणे दिसतंय त्यामुळे तो 0 ते 100 या लेवलमध्ये काम करत असतो. म्हणजे एखाद्या स्टॉक RSI बघून आपण ओव्हरबॉट आहे किंवा ओव्हरसोल्ड आहे असं सर्वसामान्यपणे समजलं जातं. परंतु याचाच वापर करून आपण तो घ्यायचा का नाही घ्यायचा याचाही डिसिजन घेऊ शकतो. ओके, माझ्या खूप साऱ्या स्ट्रॅटेजीपैकी एक स्ट्रॅटेजी की जी मला वाटली तुमच्यापर्यंत शेअर करावी म्हणून मी ही घेऊन आलेलो आहे. चला पाहूया RSI बाबत. आता सर्वप्रथम थोडक्यात सांगेन की ज्यावेळी पण RSI हा 70 अबव असतो त्यावेळी त्याला बोललं जातं ओव्हरबॉट आहे. ओके, म्हणजे एखादा स्टॉक खूप सारा वाढलेला असतो त्याला बोलतात ओव्हरबॉट. ओके, म्हणजे मोस्टली या लेवलच्या वर थोडं खरेदी करणं टाळायचं असतं. ओके, परंतु याला काही लिमिटेशन तेही मी तुम्हाला सांगेल. आणि मोस्टली एखादा स्टॉक हा 30 खाली ट्रेड करत असेल तर याला बोललं जातं ओव्हरसोल्ड. ओके, आता ह्या दोन्ही गोष्टींचा कसा वापर करायचा थोडक्यात सांगतो. तत्पूर्वी जी काही माहिती मी तुमच्याशी स्क्रीनवर शेअर करतो ती क्विक मध्ये लिहून घ्या. ओके, तर मित्रांनो मी तुम्हाला आता काही RSI च्या रेंज सांगत आहे, त्या पटकन तुम्ही लिहून घ्यायच्या. लक्षात ठेवा, ज्यावेळी RSI 70 वर असतो त्यावेळी ओव्हरबॉट आहे असं बोललं जातं. RSI ज्यावेळी 85 वर जाईल त्यावेळी हायली ओव्हरबॉट आहे असं बोललं जातं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग RSI 60 ते 40 रेंजमध्ये ज्यावेळी तो ट्रेड करत असतो त्यावेळी त्याला रेंज बाउंड स्टेज मध्ये आहे असं बोललं जातं, लक्षात ठेवा. RSI ज्यावेळी 30 खाली असतो त्यावेळी तो ओव्हरसोल्ड असतो. आणि RSI ज्यावेळी अगदी 15 खाली असेल तो स्टॉक खूप सारा अगदी हायली ओव्हरसोल्ड आहे असं बोललं जातं, लक्षात ठेवा. ह्या चारही कंडिशन्स तुम्हाला मी ज्या सांगितल्यात त्या पटकन तुम्हाला लिहून ठेवायच्यात. ओव्हरबॉट, हायली ओव्हरबॉट, रेंज बाउंड, ओव्हरसोल्ड आणि हायली ओव्हरसोल्ड. ओके, ह्या 5 गोष्टी ज्या आहेत, ओके 4 ऐवजी 5 आहेत, तर 5 गोष्टी तुम्हाला ह्या तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे होत्या ह्या 5 गोष्टी. आता ह्या 5 गोष्टींना बघून आपण कशा प्रकारे सगळं अझम्पशन्स करणार आहे हे तुम्हाला मी इथे थोडक्यात सांगणार आहे. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा लिहून घ्या ज्यांनी लिहून घेतलं नसेल त्यांनी. ज्यावेळी RSI 70 वर ट्रेड करत असतो त्याला बोललं जातं
तो ओव्हरबॉट मध्ये ओके, परंतु ज्यावेळी तोच आरएसआय अबो 85 असेल त्यावेळी हायली ओव्हरबॉट बोललं जातं, म्हणजे खूप सारा वाढलेला, इथून वाढायची शक्यता खूप कमी राहते, इथून थोडं करेक्शन येऊ शकतं असा थोडक्यात अर्थ होतो. ज्यावेळी आरएसआय 60-40 मध्ये ट्रेड करतो त्यावेळी मोस्टली मार्केट हे रेंज बाउंड किंवा तो स्टॉक रेंज बाउंड मध्ये असण्याची दाट शक्यता असते ओके. आणि त्याच्यानंतर असतो बिलो 30 इज अ ओव्हरसोल्ड आणि बिलो 15 इज हायली ओव्हरसोल्ड, म्हणजे 15 खाली असेल तर खूप सारा पडलाय, इथून याच्यामध्ये सेलिंग करायचं नसतं. नॉर्मली ह्या गोष्टी का सांगितल्या मी तुम्हाला, ज्यावेळी एखादा स्टॉक 70 वर असेल त्यावेळी खूप मोठं टार्गेट आपल्याला नक्कीच मिळणार नाही ओके. ज्यावेळी 85-90 वर जाणार आहे त्यावेळी आपल्याला सेलिंगचा विचार करायचा आहे, तिथून प्रॉफिट बुकिंगचा विचार करायचा आहे. 60-40 दरम्यान असेल त्यावेळी आपल्याला काय विचार करायचा आहे की मला इथे थोडं शांत राहणं गरजेचं आहे ओके. मी तुम्हाला काही उदाहरणं पण देणार आहे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये, मी काही उदाहरणं दाखवणार आहे जेणेकरून तुम्हालाही त्या प्रकारे डिसिजन घेणं सोपं जाईल ओके. आता ह्या झाल्या गोष्टी. त्याच्यानंतर 30 खाली ज्यावेळी एखादा स्टॉकमध्ये खूप सारं सेलिंग होतं त्यावेळी तो मोस्टली 30 खाली ट्रेड करत असतो ओके. हायली ओव्हरसोल्ड बोलतात, म्हणजे काय तर इथून खाली तुम्ही शॉर्ट सेल करताय किंवा सेलिंग करताय फ्रेश सेलिंग, तर ते रिस्की राहील तुमच्यासाठी इनकेस ऑप्शन्स किंवा फ्युचरमध्ये करत असाल तर, किंवा इंट्राडे मध्ये तुम्ही इक्विटीत करत असाल तर. आता जेव्हा एखादा स्टॉक 50 खाली तुम्हाला सापडतोय, इट्स गुड अपॉर्च्युनिटी फॉर बाईंग, इथे बाईंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटू शकते, परंतु आपल्याला कॅन्डल्स समजणं गरजेचं आहे त्यासाठी, लक्षात ठेवा. आता मित्रांनो कॅन्डल्स काय असतात तर लक्षात ठेवा, तुम्ही जी टाइमफ्रेम वापरताय जसं की डेली वीकली मंथली ह्या मेन टाइमफ्रेम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे किंवा अगदी शॉर्ट टर्मचा ट्रेड घेताय तर याच्यासाठी तुम्ही त्या लोअर टाइमफ्रेमही वापरू शकता. ह्या तुम्ही तुमच्या स्टडीनुसार वापरा ओके. थोडक्यात कॅन्डल समजून घ्या वीकली डेली. आता हे जे काय न्यूज दाखवणार तुम्हाला ह्या सगळ्या डेलीमधील असतील ओके. तर चला जास्त वेळ नाही लावू, तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर घेऊन जातो, दाखवतो कशा प्रकारे आपण इथे डिसिजन घेतलेत आणि तुम्हीही अशा प्रकारे स्टडी करायचा. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आणलेला आहे मी निफ्टी 50 चार्ट. मित्रांनो या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर सध्याच्या कंडिशनला ह्या दोन लाईन्स दिसतात तुम्हाला सगळ्यांना ओके. अर्थातच ह्या ज्या लाईन्स आपण इथे ड्रॉ केलेल्या आहेत, ही जी पहिली लाईन आहे याच्यामधली, त्याला बोललं जातं काय मित्रांनो 70 लाईन ओके. आणि ही असणारे खाली 30 लाईन. एक जर तुम्ही गोष्ट बघितली तर निफ्टी मोस्टली 70 लेवल पासून इथे पुन्हा रिव्हर्स बॅक झालेला आहे. आता सध्या तो अगदी कितीच्या रेंजमध्ये फिरतोय, 51, म्हणजे 60-40 रेंजमध्ये. वर जर तुम्ही कॅन्डल्स जर बघितलं तर काय दाखवतो रेंज बाउंड, आणि आरएसआय पण आपल्याला काय दाखवतो रेंज बाउंड. याचाच अर्थ काय होतो मित्रांनो, इथून आपल्याला मोठी तेजी करता येत नाही किंवा मंदीही करता येत नाही. या लेवल्सला थोडं वॉच आणि शांत राहायचं असतं, वॉच करायचं असतो, जेणेकरून आपल्याला पुढच्या येणाऱ्या संधी कॅच करता येऊ शकतात ओके. पुढचं एक्झाम्पल आहे मित्रांनो अमर राजा बॅटरीचं. लक्षात ठेवा अमर राजा बॅटरीचा हा जर तुम्हाला मी स्क्रीनवर चार्ट दाखवतोय, ह्या चार्टमध्ये पहा काय दिसतंय, मॅक्झिमम आरएसआय आहे 100. लक्षात ठेवा 100 वर आरएसआय कधीही नसतो आणि 0 खाली कधीही नसतो. याचा आरएसआय जर तुम्ही बघितला तर अगदी 20 पासून बाउन्स झालेला आहे आणि इथे कॅन्डल पण त्याने दाखवलेली, म्हणजे हा इंडिकेट करतोय की इथून आता मी बाउन्स बॅक घेऊ शकतो, म्हणजे हा हायली ओव्हरसोल्ड आहे, खूप सारा पडलेला आहे ओके. या कंडिशन्सला तुम्ही तुमच्या बाकीच्याही गोष्टी वापरू शकता, परंतु आरएसआय बघून मला दिसतं इथे की आता आय शुड एंट्री ओके. इथे मला एंट्रीचं इंडिकेशन दाखवते, परंतु हा कोणताही सल्ला नाही, तुम्ही तुमचा अभ्यास इथे स्वतःहून करायचा ओके. हे झालं अमराजाच्या बॅटरीचं उदाहरण ओके. याच्यानंतर मग पुढचं उदाहरण आहे टाटा स्टीलचं. लक्षात ठेवा टाटा स्टील एक, लक्षात ठेवा आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, ज्यावेळी एखाद्या स्टॉकचा आरएसआय 60 क्रॉस करून वर जात असतो त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये फ्रेश बाईंगचा विचार नक्कीच करू शकता ओके. इथे जर तुम्ही पाहायला गेला तर हा आहे टाटा स्टीलचा स्टॉक, याच्यामध्ये काय दिसतं मित्रांनो टाटा स्टील मध्ये, तर 70 वर ट्रेड करतोय आणि त्याने बरोबर 75-80 लेवल जाऊन पुन्हा एक रिव्हर्सल दाखवला. अगदी कॅन्डल ही मी तुम्हाला मुद्दाम दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला या गोष्टी समजाव्यात. म्हणून काय दिसतं मित्रांनो याच्यामध्ये हा रिव्हर्सल दाखवतो, म्हणजे हा थोडा खाली येणार. मग मला इथे काय केलं पाहिजे, माझं डिसिजन काय येते तर मला वेट केलं पाहिजे, आय शुड नॉट बाय हियर, म्हणजे मला ते खरेदी नाही केलं पाहिजे ओके. कारण इथून तो थोडा खाली येऊ शकतो, आरएसआय दाखवतोय की ओव्हरबॉट आहे, या लेवलला जर मी खरेदी करतोय तर मे बी माझी खरेदी ते अडकून राहू शकते ओके. हे झालं एक दुसरं उदाहरण. आणखीन कोटक महिंद्रा बँक, लक्षात ठेवा कोटक महिंद्रा बँकेचं उदाहरण आहे. कोटक महिंद्रा बँकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी रेंज बाउंड टू डाऊन ट्रेंड मध्ये होता, याचा आरएसआय काय जर तुम्ही पाहिला तर 30 पासून त्याने बरोबर बाउन्स बॅक घेतलेला आहे ओके. म्हणजे आपल्याला सध्याच्या कंडिशनला हा थोडा स्वस्तातच मिळतो असं म्हणायला हरकत नाही. मग अशा लेवलला मी जर लॉंग टर्मच्या बायसनं खरेदी करतो तर मी स्वस्तात घेतोय, नॉर्मली सांगायचं गेलं, लक्षात ठेवा.
तरी त्यांनी पार्शियली बाईंग सुरुवात करू शकतो. ओके, असा याचा एक डिसिजन असतो. पुढचं आहे अबाउट इंडिया. एक एक्झाम्पल खातर अबाउट इंडियाचा मी स्टॉक तुम्हाला दाखवलाय. तुम्ही जर पाहायला गेला तर अबाउट इंडियाचा आत्ता RSI आहे 85 चालू, 85.9 म्हणजे 86 आहे. हायली ओव्हरबॉट झोन मध्ये ट्रेड करतोय. खूप सारे लोक जी नवीन असतात, कोणास तरी ऐकून ज्यावेळेस शेअर्स घेतात त्यावेळी आपण पाहतो की मी शेअर्स घेतला आणि तो खाली आला. का खाली आला? तर मी तो त्याला खूप महाग घेतलेला असतो. आता सध्या तो हायली ओव्हरबॉट झोन मध्ये, याला इथे खरेदी करणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. इथे मी काय केलं पाहिजे तर इथे मी याचं प्रॉफिट बुकिंग करून याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. मग तुम्ही सगळ्या क्वांटिटी विकू शकता किंवा इथे निम्म्या क्वांटिटीज विकून बाहेर पडू शकता. ओके, आता त्याच्यानंतर मग पुढचा स्टॉक मुद्दाम घेतलेला आहे तेजस नेटवर्क. काही न्यूजमुळे हा पण ओव्हरबॉट झालाय. अगदी 258 लेवल आणि याचा RSI ही अबोव 86 आहे मित्रांनो. ओके, तुम्ही जर पाहायला गेला तर इथे पण काय दिसतंय मला, तो RSI 86 आहे म्हणजे हायली ओव्हरबॉट झोन मध्ये. इथे मी घेतला पाहिजे का तर नाही घेतला पाहिजे? ज्यावेळी मला एखादा स्टॉक इथे असा दिसतोय इथे मी एकतर प्रॉफिट बुक करून बाहेर पडलं पाहिजे किंवा तो थोडा खाली 70 आसपास येणं गरजेचं आहे, त्यावेळी मी पुन्हा एंट्री करू शकतो. ओके मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी कशा वाटल्या त्या मला सांगा. ओके, आपण खूप सारे एक्झाम्पल्स याच्यामध्ये पाहिले मित्रांनो, तुम्हाला हे एक्झाम्पल्स कसे वाटतील ते मला सांगा. लक्षात ठेवा ह्या गोष्टी खूप साऱ्या महत्वाच्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील अशा प्रकारेच तुम्ही अनालिसिस करा. लोअर टाइम फ्रेम मध्ये म्हणजे अगदी तुम्ही इंट्राडे करताय तरीही अशा कंडिशन्सला तुम्ही ह्या टाइम फ्रेम वापरू शकता. तुम्हाला तिथेही त्या लेवलचेच हे दाखवणार आहे, तो इंडिकेशन देणार आहे की खरेदी करायचं आहे किंवा नाही करायचं. ओके, कसा वाटला आजचा व्हिडिओ तुमचंही अनालिसिस खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसंच मित्रांनो, जे नवीन आहे ज्यांना काहीच माहिती नाही, तर ज्यांना डिमॅट ओपन करायचं असेल त्यांच्यासाठी अपस्टॉक्स, झिरोदा आणि एंजल ब्रोकिंग ह्या तिन्हीच्याही लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. लिंकवर जाऊन तुमचं अकाउंट ओपन करा आणि तुमचंही एज्युकेशनला सुरुवात करा, इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. एक इन्व्हेस्टर आणि एक ट्रेडर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्यात. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. थांबूया इथे, पुन्हा घेऊन येऊया पुढच्या वीकमध्ये एक नवीन विषय. असं आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.